रवींद्र वस्त्र निकेतन खास प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स, आहेरी साडी एकावर एक फ्री, काठपदर साडी एकावर एक फ्री, टी शर्ट एकावर एक फ्री, पॅन्ट एकावर एक फ्री, ब्लँकेट 500 ला 2 नग, 700 ला 2 नग, तसेच 2499 च्या खरेदीवर वॉटर बॉटल फ्री, होलसेल मार्केटपेक्षा स्वस्त दर ऑफर्स, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, सावळज, ढालगाव, कोळे, रायबाग, आरग, कवठे मंकाळ, संख, तेलसंग, रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली, कडेगाव, कवठे महांकाळ, खानापूरला नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात? सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर. राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले आहे. खुल्या प्रवर्गासाठी 109 अनुसूचित जातीसाठी 17 तर अनुसूचित जमातींसाठी 13 पदे राखीव झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, कवठे महांकाळ, खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदही सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. या निवडणुकांवेळी ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम राहिल्याने ओबीसी आरक्षित प्रभागात खुल्या प्रवर्गाप्रमाणे निवडणुका पार पडल्या, त्यामुळे नगराध्यक्ष पदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता येथील जनतेला लागली आहे. कडेगाव येथे संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 11 जागा जिंकत काँग्रेसकडून नगरपंचायतीची सत्ता हिरावून घेतली. या ठिकाणी धनंजय देशमुख हे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्याचबरोबर श्रीमती सुभदा देशमुख, विजय गायकवाड आदी नावांवर या ठिकाणी चर्चा होऊ शकते. तर कवठे महांकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी सर्वपक्षीय विरोधी पॅनलचा धुवा उडवत 10 जागा मिळवल्या. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानेश्वर भेंडे, राहुल जगताप ही नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. खानापूरमध्ये अटीतटीच्या झालेल्या लढतीत सुहास शिंदे, आमदार अनिल बाबर यांच्या पॅनलने 9 जागा जिंकत नगरपंचायत सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. या ठिकाणी डॉक्टर उदय हजारे, चंदना भगत, सुमन पाटील आदी नावे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असू शकतात.